दरम्यान रात्री राज ठाकरे हनुमान मंदिराच्या दिशेने रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात महाआरती होणार आहे आणि राज ठाकरे तिकडे पोहोचतायत। पुण्यामधल्या या हनुमान मंदिरात राज ठाकरे स्वतः येतील आणि त्यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे। राज ठाकरे यांच्या महाआरतीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे, कारण राज ठाकरे यांनी गेल्या काही काळात ज्या प्रकारचं हिंदुत्वाचं राजकारण सुरू केलेलं आहे त्याच्यातला फार मोठा क्षण, फार मोठं वळण असणार आहे आजची ही पुण्यातली हनुमानाची आरती। आज हनुमान जयंती आहे, त्या पार्श्वभूमीवर होणारी आरती फार महत्त्वाची आहे। याबाबतीत राज ठाकरेंनी एक नक्की बाजी मारलेली आहे की आज राज ठाकरेंनी जे एक बाजू तयार केलेली आहे, राजकारणाची एक परिस्थिती तयार केलेली आहे, त्यामुळे आज राष्ट्रवादीला सुद्धा हनुमान जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम घ्यावे लागतायत। शिवसेनेने आज दादरमधल्या गोल मंदिरामध्ये मारुतीची आरती केली, गिरगावमध्ये आदित्य ठाकरे पोहोचले होते, त्यामुळे राज ठाकरे जी दिशा दाखवत आहेत त्या दिशेने महाराष्ट्राच्या राजकारणाला वळावं लागतंय हे तर नक्की, आणि त्यामुळे आजचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे। राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाची आरती, याच जिथे राज ठाकरे यांच्या हस्ते आरती होणार आहे तिथून आमच्या प्रतिनिधी अश्विनी आपल्यासोबत आहेत। अश्विनी, राज ठाकरे थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। चालीसा पठणाचा जो सामूहिक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम देणार आहेत राज ठाकरे। हे काही क्षणातच आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत आहे। आपण जर बघितला तर या ठिकाणी वारकरी संप्रदाय जो आहे तो आलेला आहे आणि टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांचा आवाज घुमतोय या परिसरामध्ये आणि अतिशय उल्हासाचं आणि आनंदाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी संपूर्ण जो कुंठेकर रस्ता आहे या कुंठेकर रस्त्यावर मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे। अर्थात ही गर्दी कार्यकर्त्यांची आहे, ही गर्दी नागरिकांची आहे। राज ठाकरे यांना बघण्यासाठीची ही गर्दी आहे आणि ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा ते सेट करू पाहत आहे त्या दृष्टीनं आजच्या या कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे। याच पुण्यामध्ये जिथे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला जी घोषणा केली, जे वक्तव्य केलं, त्याचे मोठे पडसाद या पुण्यामध्ये उमटले होते आणि त्याच पुण्यातल्या कुंठेकर रस्त्यावरच्या खालकर चौकातल्या मारुती मंदिरामध्ये आज हा कार्यक्रम होतोय। त्यामुळे फक्त पुण्याचं नाही, राज्याचं नाही, तर संबंध देशाचं लक्ष आजच्या या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे आणि राज ठाकरे नेमकी काय आज वक्तव्य करतात किंवा काही ते बोलतात का याकडे आज सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि अगदी सकाळपासून या मंदिरामध्ये या परिसरामध्ये जय्यत तयारी झालेली आहे। ज्या क्षणाची आतुरतेनं वाट तमाम मनसैनिक बघतायत, कार्यकर्ते बघतायत सगळे, तो क्षण आता आलेला आहे आणि राज ठाकरे यांचं कुठल्याही क्षणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होणार आहे। अश्विनी, आपल्या तुझ्या बाजूचे जे कोणी भक्त आलेले आहेत, मनसैनिक आलेले, त्यांच्या काही प्रतिक्रिया मिळू शकतात का? अश्विनी, नक्कीच नक्कीच, माझ्यासोबत राज्य सरचिटणीस हेमंत संभूस आहेत। संभूस सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम, आजचा हा सोहळा मनसेसाठी ऐतिहासिक क्षण आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही घेताय सगळेजण। राजसाहेबांचं आता आगमन होत आहे, इथे आरती होईल, हनुमान चालिसाचं पठण होईल, धूमधडाका होईल, मनसैनिक सुद्धा आहे। दादा, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने तयारी? भविष्यातही हा क्षण आहे आमच्यासाठी, माननीय राजसाहेब। आता भगवी शाल घातल्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते? आता महाराष्ट्र सांगाल सगळं। ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये पोस्टर्स लागले होते हिंदू जननायक म्हणून, राज ठाकरेंकडे तुम्ही बघताय सगळेजण आणि तशाच पद्धतीनं कार्यक्रमाची तयारी। हे भगवा झेंडा आणि भगवा ध्वज हा छत्रपती शिवरायांपासून तुम्ही बघितला असाल तर ज्ञानेश्वर माऊलीपासून, संत ज्ञानेश्वर तुकोबा माऊलींपासून या भगव्या झेंड्याचं एक पवित्र आहे आणि आपल्या भगव्या रंगाचंही पवित्र आहे। आज हनुमान जयंती निमित्त राजसाहेब पुण्यात येत आहेत याचा आम्हाला खूप अभिमान आहे। हिंदू जननायक म्हणून राज ठाकरेंची प्रतिमा ज्या पद्धतीनं आता सगळेजण कार्यकर्ते त्यांना त्या रूपामध्ये बघतायत,
आणि तशाच पद्धतीने अश्विनी अश्विनी तुझ्यासोबत जे मनसेचे पदाधिकारी आहेत अश्विनी तुझ्यासोबत जे अश्विनी मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांना हा प्रश्न विचार जे तुझ्या बाजूला उभे आहेत की आज काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा पुण्यामध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली मुसलमानांसोबत मुसलमान बांधवांसोबत हनुमानाची पूजा केली तिकडे गिरगावमध्ये आदित्य ठाकरे पोहोचले होते हा राज इफेक्ट आहे का राज ठाकरे इफेक्ट आहे का त्याबद्दल त्यांना काय वाटतं राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली आणि हा मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचाच परिणाम हा काँग्रेस राष्ट्रवादीचा सुद्धा आहे ना त्यांनी सुद्धा इफ्तार पार्टी आयोजित केली आणि हनुमान चालीसा पठण केलं उशिरा सुचलेलं शहाणपणे आहे मी याच्याविषयी जास्त काही म्हणणार नाही शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतल्यानंतरच सगळ्यांना सुस्त राज ठाकरेंचा इफेक्ट हा इव्हेंट नाहीये राज ठाकरेंचा इफेक्ट 100% 100% हा राज साहेबांचा करिश्मा आहे आदित्य ठाकरेंनी सुद्धा गिरगावमध्ये पूजा केली आरती केली आदित्य ठाकरे हिंदुत्व पुढे घेऊ शकतात अश्विनी आपण तू तिकडे राहाच आपण वेळोवेळी तुझ्याकडे येत राहू तुर्तास धन्यवाद आपण वेळोवेळी तुझ्याकडे येऊयात कोणत्याही क्षणी राज ठाकरे तिकडे येतील त्यानंतर आपण बघणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांसाठी